राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदवड तालुका अध्यक्ष तसेच मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दिवाळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. चांदवड देवळा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना प्रथमतः माझा नमस्कार. वसू बारसपासून तर भाऊबीजेपर्यंत चालणाऱ्या सर्व सणांच्या निमित्ताने या ठिकाणी मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर यावर्षी आपल्या तालुक्यावरती मतदारसंघावरती दुष्काळाची सावट आहे, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे, खरीपाचे सगळे पिकं पाण्यामुळे जळून गेले आहेत, कुठलेही नगदी पीक हे शेतकऱ्यांना आता मिळालेले नाही. पण कालच्या बातमीमध्ये काहीतरी सरकारकडनं आपले दोन्ही तालुके या ठिकाणी दुष्काळग्रस्तांच्या यादीमध्ये जाहीर करणार आहे असं या ठिकाणी ऐकायला मिळालं. त्यातले काही मंडळच या ठिकाणी घेत आहेत, परंतु आमचा असा आग्रह राहील की चांदूर आणि देवळा हे दोन्ही पूर्ण तालुके पूर्णपणे दुष्काळ म्हणून जाहीर करणार आहेत असा आमचा या ठिकाणी आग्रह आहे. मी चांदूर आणि देवळा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना माझ्या मराठा विद्या प्रसार समाज नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांदवड तालुका देवळा तालुका व कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या सर्व संस्थांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो.